विद्यार्थी मित्र हो पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गोसे हायस्कूल पाचोरा तांत्रिक विभागातर्फे मी सहाय्यक अधिव्याख्याता श्री एस एन पाटील आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आपल्या या विषयाचं दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत प्रकरणाचं नाव आहे जोडकामात वापरण्यात येणारी हँडटूल्स हँड टूल्स ज्याला मराठीमध्ये आपण हत्यारे असे म्हणतो तुम्ही मराठीमध्ये कंसात लिहून ठेवलं तरी चालेल या प्रकरणाचा अभ्यास करताना आपण तीन बुद्धिष्ट साधणार आहोत आपल्याला या प्रकरणात हँड टूल्स म्हणजे हत्यारांचे प्रकार वर्गीकरण व उपयोग यांचा अभ्यास करायचा आहे जोडकाम विभागात काम करीत असताना विविध हँड टूल्सचा वापर करावा लागतो त्यासाठी त्यांचे प्रकार त्याचे वर्गीकरण त्यांची धातू व त्यांचा उपयोग यांची माहिती असणे आवश्यक असते आपण या विभागात पुढील हत्यारांचा अभ्यास करणार आहोत त्यात एक हातोडी ज्याला आपण हॅमर्स म्हणतो दोन पंच तीन पकड प्लायर चार पाना पाच ॲडजस्टेबल स्पॅनर सहा पाईप रेंज आणि सात स्क्रूड्रायवर वास्तविक यामध्ये ॲडजस्टेबल स्पॅनर आणि पाईप रेंज हे पाण्याचेच प्रकार आहेत पण त्यांनी तिथे देताना हत्यार म्हणून त्याची नोंद केलेली आहे असो यानंतर आपण हातोडी समजून घेऊया हे आकृतीमध्ये नीट बघा हातोडीमध्ये एक धातुसा भाग असतो जो प्रत्यक्षात ठोकण्याचं काम करतो आणि सोबत एक लाकडी मूठ असते जे आपण ठोककाम करताना पकडण्यासाठी तिचा सा वापर करत असतो हातोडी हे एक ठोककामाचे हत्यार आहे कार्यशाळेत काम करत असताना पंचिंग छिपिंग रिव्हिटिंग फोर्जिंग यासारख्या विविध क्रिया करताना ठोककाम करण्यासाठी या हातडीचा वापर करतात आता अनेकांना प्रश्न पडला असेल पंचिंग छिपिंग रिव्हिंग फोर्जिंग म्हणजे काय या क्रियांचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत हॅमर ही कार्बन स्टीलपासून बनवली असते कार्बन स्टील म्हणजे कार्बन पोलाद सर्वसाधारण जो आपण लोखंड वापरतो त्याला माइल्ड स्टील नरम पोलाद असे म्हणतात हॅमरचे एकूण पाच भाग असतात पिन फेस चीक आय होल आणि हँडल पिन आणि फेस हे हार्डनिंग म्हणजे कठीण केलेले असते कारण प्रत्यक्षात त्याच्या साहाय्याने आपण ठोककाम करत असतो पिन आणि फेसमधील जो भाग असतो त्याला छीक असे म्हणतात त्यावर हार्डनिंग केलेले नसते शीकच्या मध्यावर एक छिद्र असतं ज्याला आपण होल म्हणतो त्यालाच आय होल असे म्हणतात त्या हाय आय होलमध्ये या हातोडीचा दांडा शक्यतो तर लाकडाचा असतो तो बसवलेला असतो दांड्याची लांबी ही हातोडीच्या वजनानुसार ठरवावी लागते हातोडीचे वर्गीकरण हे त्याचा पिन पिन म्हणजे वात माथा व वजन यावरून केले जाते पिनच्या आकारावरून हॅमरचे म्हणजे माथ्याच्या आकारावरून हॅमरचे तीन प्रकार पडतात एक गोल माथ्याची हातोडी दोन सरळ माथ्याची हातोडी तीन आडव्या माथ्याची हातोडी नावावरून लक्षात येईल ज्या हातोडीच्या डोक्याचा माथ्याचा म्हणजेच पिनचा आकार चेंडूसारखा गोल असतो त्याला गोल माथ्याची हातोडी असे म्हणतात व त्याचा उपयोग रिव्हिटिंग करण्यासाठी करतात दुसरा प्रकार ज्या हातोडीच्या पिनचा आकार हा दांड्याला समांतर असतो त्याला सरळ माथ्याची हातोडी म्हणतात त्याचा उपयोग जॉबला ठोकून आकार देण्यासाठी करतात व प्रकार तिसरा आडवा माथ्याची हातोडी या हॅमरच्या पिनचा म्हणजे माथ्याचा आकार हा दांड्याला काटकोनात असतो याचा उपयोग जॉब वाकवणे कोपऱ्यामधील ठोककाम करणे यासाठी केला जातो हातोडीच्या माथ्याचे विरुद्ध बाजू ही सपाट असते आकृती आपल्याला लक्षात येईल बॉल पेन हॅमर यामध्ये वरील माथा गोल आहे पण खालील बाजू सपाट आहे क्रॉस पेन हॅमरमध्ये वरील माथा सपाट आहे पण खालील माथा हा क्रॉस दिलेला आहे तो दांड्याला काकुनात असतो आणि स्ट्रीट पेन हॅमरमध्ये वरील माथा सपाट व खालील माथा हा दांड्याला समांतर असतो आता आपण दुसरे हफ्तार पंच अभ्यास करणार आहोत जॉबच्या पृष्ठभागावर मार्किंग केल्यानंतर मार्किंग खुणा जॉब पूर्ण होईपर्यंत तशाच राहण्यासाठी पंचच्या सहाय्याने पंचिंग करतात विद्यार्थी मित्र हो जोडकामामध्ये जॉबवर आखणी करताना ओल्या खडू पृष्ठभागावर लावल्यानंतर स्क्रायबरच्या सहाय्याने आखणी केली जाते परंतु ते आपलं काम पूर्ण होईपर्यंत ती आखणी टिकणे शक्य नसते ती आखणी कायमस्वरूपी टिकावी काम होईपर्यंत तशीच राहावी म्हणून पंचचा वापर करतात पंच हे हाय कार्बन स्टील म्हणजे उच्च कार्बन पोलादापासून बनवलेले असतात पंच ही लांबी शंभर ते एकशे पन्नास मिलीमीटर म्हणजे चार ते सहा इंच असते तर व्यास आठ ते दहा मिलीमीटर असतो पंचिंग करताना तो हातातून निसटू नये यासाठी त्याच्या बॉडीवर नर्लिंग केलेले असते आकृतीवरून लक्षात येईल पंच जो हातामध्ये पकडला जातो त्या भागावर रेखांकित केलेला आहे याचा अर्थ नर्लिंग केलेला आहे पंचचे मुख्यत दोन प्रकार पडतात एक डॉट किंवा प्रिक पंच व दुसरा सेंटर पंच डॉट किंवा प्रिक पंच याचा पॉईंट टोकदार असून याच्या पॉईंटचा अँगल हा तीस अंश ते साठ अंश असतो याच्या सहाय्याने पंच मार्क हे कमी व्यासाचे व जास्त खोलीचे असते या पंचचा उपयोग जॉबवरील आखणी केलेल्या रेषा दीर्घकाळ म्हणजे कायमस्वरूपी टिकाव्या म्हणून करतात दुसरा प्रकार सेंटर पंच या पंच टोकाचा कोण हा नव्वद अंशाचा असतो पंच मार्क हे जास्त व्यासाचे व कमी खोलीचे असते ड्रिलिंग करण्यापूर्वी ड्रिलचा सेंटर पंच करण्यासाठी या टूलचा वापर करतात पुढचा हत्यार आहे पकड म्हणजेच प्लायर प्लायरला दोन लेग असतात व एका पिनच्या सहाय्याने ते एकत्र जोडलेले असतात प्लायरचे हँडल लांब व जबडा आखोड असतो प्लायरचे मुख्यतः पाच भाग पडतात फ्लॅट जॉ पाईप ग्रिप साइड कटर जॉईंट कटर व हँडल या प्लायरच्या सहाय्याने विविध क्रिया करता येतात म्हणूनच याला कॉम्बिनेशन प्लायर असे म्हणतात प्लायर ही फोर्सतील म्हणजेच घडीव पोलादापासून तयार केलेली असते या प्लायरचा फ्लॅशजॉच्या आतील भागावर खाचा असतात याचा उपयोग सर्वसाधारण जॉब पकडण्यासाठी करतात पाईप ग्रीप ही थोडं गोलाकार व त्याच्या आतील बाजूवर खाचा या असतात याचा उपयोग दंड गोलाकार जॉब पकडण्यासाठी म्हणजे पाईप पकडण्यासाठी करतात साईड कटर धारदार असते त्याचा उपयोग नरम जॉब व बारीक तार कट करण्यासाठी करतात व जॉईंट कटरचा उपयोग स्टील वायर कट करण्यासाठी करतात हँडलचा उपयोग हाताने दाब देण्यासाठी करतात प्लायरचे राऊंड नोज प्लायर स्प्लिट प्लायर प्लायर फ्लॅट प्लायर आणि सर्कली प्लायर असे विविध प्रकार पडतात पुढील हत्यार आहे स्पॅनर ज्याला आपण मराठीमध्ये पाना असे म्हणतो पाना हे नट बोल्ट सैल अथवा घट्ट करण्यासाठी वापरतात स्पॅनर हे आला असतील किंवा क्रोम व्हिनेडियम स्टील या मटेरियलपासून बनवतात जॉच्या आकारावरून त्याचे मुख्यतः दोन प्रकार पडतात ओपन इंड स्पॅनर आणि रिंग स्पॅनर ओपन इंड स्पॅनर जर स्पॅनरचे तोंड उघडे असेल जे जबडे बंद असतील तर ते त्याला ओपन इंड स्पॅनर असे म्हणतात या ओपन एंड स्पॅनरमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात सिंगल ओपन एंड स्पॅनर व डबल ओपन एंड स्पॅनर जर स्पॅनरच्या एकाच बाजूला जॉब दिलेला असेल जबडा दिलेला असेल तर त्याला सिंगल एंड स्पॅनर म्हणतात आणि दोन्ही बाजूला दिलेले असतील तर त्याला डबल एंड स्पॅनर असतील सिंगल स्पॅनर हे विशेष कार्यासाठीच वापरले जाते बऱ्याचदा कंपनीकडून मशीनसोबत याचा पुरवठा केला जातो डबल ओपन एंड स्पॅनर दोन्ही टोकांच्या दोन वेगवेगळ्या साईजचे जबडे असतात या जबड्याची एक बाजू आखोड तर दुसरी किंचित लांब असते नटबोल्टी आठवा अथवा घट्ट करताना बाजू दाब देण्याचे देण्याच्या बाजूस लावावी व मेट्रिक पद्धतीमध्ये हे स्पॅनर आपणाकडे विविध मापांमध्ये मिळतात शक्यतर हे स्पॅनर दहा नगांच्या सेटमध्ये मिळत असतात ओपन एंडेड स्पॅनरने काम करत असताना स्पॅनर स्लीप होऊन इजा होण्याची शक्यता असते दुसरा प्रकार रिंग स्पॅनर या स्पॅनरचा जबडा हा पूर्ण वर्तुळाकार व बंद असतो रिंगच्या आतील बाजूस आठ ते दहा खाचा असतात त्यामुळे नट बोल्ट उघडताना किंवा घट्ट करताना सर्व कोपऱ्यावर एकाच वेळी ताकद लावता येते त्यामुळे जास्त ताकदीने बोल्ट आवळता येतो व विशेष म्हणजे या प्रकारचा पाना स्लीप होण्याची म्हणजे सचकण्याची शक्यता फार कमी असते रिंग स्पॅनर ही डबल ओपन एंड स्पॅनर प्रमाणेच दहा नगांच्या सेटमध्ये मिळतात ज्या ठिकाणी ओपन इंड स्पॅनरचा उपयोग करणे सोयीचे नसते त्या ठिकाणी रिंग स्पॅनरचा उपयोग करतात स्पॅनरचा पुढचा प्रकार ॲडजस्टेबल स्पॅनर वेगवेगळ्या आकाराची नट बोल्ट सैल किंवा घट्ट करण्यासाठी या स्पॅनरचा उपयोग करतात यामध्ये दोन जबडे असतात एक जबडा स्थिर असतो व दुसरा सरकता असतो स्पॅनरवरील स्क्रूच्या सहाय्याने सरकता जबडा मागे पुढे सरकवता येतो व जेवढ्या लांबीमध्ये सरक जबडा सरकवता येतो तेवढ्याच लांबीचे सर्व नट व बल्ट या स्पॅनरच्या सहाय्याने सैल किंवा घट्ट करता येतात परंतु जास्त ताकदीने हा स्पॅनर वापरू नये हा स्पॅनर वापरताना सरकता जबडा ज्या बाजूला ताकद लावायची आहे त्या बाजूस असावा हे स्पॅनर दीडशे ते तीनशे मिलीमीटर लांबीमध्ये म्हणजे सहा ते बारा इंच लांबीमध्ये बाजारात उपलब्ध असतात पुढील हत्यार पाईप रेंज दंडगोलाकार जॉब पकडण्यासाठी तसेच पाईपलाईनची जोडणी करताना किंवा इतर उपांगे बसवताना व काढताना ते घट्ट पकडून फिरवण्यासाठी पाईप रेंजचा उपयोग करतात पाईप रेंजचे हँडल जबडा म्हणजेच मोहेबल जबडा जबडा म्हणजेच फिक्स जॉब व नट असे भाग असतात अचल जबडा हा बॉडीचाच भाग असतो तर जबडा हा नच्या साहाय्याने मागे पुढे सरकवता येतो त्यामुळे पाईपवरील पकड घट्ट होते पाईप रेंज हे फोर स्टील पासून बनविलेले असतात व ते बाजारात दीडशे ते सहाशे मिलीमीटर म्हणजेच सहा ते बारा इंच या मापामध्ये मा मिळतात शेवटचे अत्यार स्क्रूड्रायव्हर स्क्रू काढणे किंवा बसवणे यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग करतात याचे हँडल शँक टीप असे भाग असतात याचे हँडल लाकडी किंवा प्लॅस्टिक सारख्या पदार्थापासून स्क्रू ड्रायव्हरची लांबी ही तीप ते शँक पर्यंत मोजली जाते ते आकृतीमध्ये दर्शविलेले आहे स्क्रू ड्रायव्हरचे वर्गीकरण त्याच्या लांबीवरून व तीपच्या रुंदीवरून करतात सर्वसाधारणपणे याची लांबी पंचेचाळीस मिलीमीटर ते तीनशे मिलीमीटर असते तर रुंदी तीन रुंदी ते पाच दहा तीन ते दहा मिलीमीटर असते स्क्रू ड्रायव्हर वापरताना खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक असते स्क्रू हेडवरील खाच जेवढ्या रुंदीची असते तेवढ्याच टीपचा स्क्रू ड्रायव्हर वापरावा क्रमांक दोन स्क्रू ड्रायव्हरवर करू नये म्हणजे हातोड्याने ठोकू नये क्रमांक तीन स्टार स्क्रू ड्रायव्हर वापरताना खालील दिशेने दाब द्यावा धन्यवाद